माजी नगर मधून आहे। सिल्लोड तालुक्यामध्ये मुलांच्या पोषण आहारामध्ये चक्क मेलेला उंदीर आढळून आलेला आहे। धोतरा गावातील अंगणवाडीमध्ये पोषण आहाराचा पुरवठा झालेला होता। पोषण आहाराचं पाकिट उघडताच प्रचंड दुर्गंधी पसरली आणि त्यामध्ये एक मेलेला उंदीर हा आढळून आला। या आहारामुळे जर एखाद्या मुलाला त्रास झाला असता तर प्रकाराला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित केला जातो। आता या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। अतिशय धक्कादायक बातमी संभाजीनगर मधून। सिल्लोड तालुक्यामध्ये मुलांच्या पोषण आहारात चक्क एक मेलेला उंदीर हा आढळून आलेला आहे। दरम्यान या सगळ्या प्रकारावर आता काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या आहारामुळे जर एखाद्या मुलाला त्रास झालेला असता तर प्रकाराला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित केला जातोय। आता या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेणार, काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलंय।